आलेल्या गृहमंत्र्यांची एल्गार परिषद तपासावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी सामटीवर पाहतोय. एल्गार परिषदेचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमा अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली होती. मात्र याच दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे एल्गार परिषदेचा तपास वर्ग करण्यात आलाय. मात्र जर राज्याकडून संविधानाचा अवमान करणं केंद्राला सहकार्याने केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल अशी शंका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील तिढा वाढण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं केंद्र सरकारला सहकार्य केलं नाही तर नाईलाजानं केंद्राला राज्य सरकारवर कारवाई करावी लागेल असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलेला आहे. तर नेमकं सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले आपण पाहूयात. राज्य सरकार मुद्दाम केंद्राला योग्य माहिती देण्यामध्ये कुचराई करत असेल तर आपल्या संविधानामध्ये त्या संदर्भातही तरतूद आहे. भाऊ, त्या लोकांचं सरकार जे आहे ते बरखास्त होऊ शकतं का? तुम्ही अशी शंका व्यक्त केलेली आहे. नाही, मी कायद्यातल्या तरतुदी सांगितल्या. मी शंका सांगितली नाही किंवा शंका व्यक्त केली नाही. केंद्राच्या कायद्यातल्या तरतुदीच्या बाहेर जाऊन एखादं राज्य हे कृत्य करत असेल तर आपल्याला माहिती आहे की या अगोदर स्वर्गीय इंदिरा गांधीजी असताना या देशामध्ये साधारणतः 97 राज्य बरखास्त करण्यात आली. सध्या अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आल्यावर या कायद्यामध्ये बदल केला की सहजपणे कोणतेही राज्य बरखास्त करण्याची आवश्यकता पडू नये. पण आजही आपल्या कायद्यामध्ये संविधानाचा अवमान करणे, देश विरोधी कृत्याला पांघरून घालणे आणि यासाठी सरकार म्हणून जर त्यामध्ये सहभागी झालं तर मात्र यामध्ये गंभीर कारवाईला सामोरं जावं.